देशामध्ये 80% खराब असून कृषी संस्कृती नांदत होती. शेती हेच उपजीविकेचं साधन हे होते. धनधान्य गोधन हे सुबत्तेचे लक्षण मानले जायचे. ऋग्वेदामध्ये सूक्तामधून प्राचीन कृषी संस्कृतीचे मोठेपण आधी सांगितले जाते. संत साहित्यामध्ये कृषी संस्कृतीचे शेती व्यवसायाचे अनेक संदर्भ आले आहेत. तुकारामांनी सांगितलं शुद्ध बीजापाटी फळे रसाळ गोमती असे सांगून चांगल्या धान्याला चांगलं बी कसं वापरावं हे त्यांनी शेतकऱ्याला सुचवायच्या संबंधीचं काम केलं. शेतकरी पेरणी करताना त्यांनी किती जागरूक असलं पाहिजे याचं एक उदाहरण तुकोबांनी दिलं आहे. आणि त्यामधून तुकोबा एक मोठा कर्मयोग शेतकऱ्यांना सांगतात. ते असं म्हणतात, मडे झाकून या कटकी पेरणी कुंबियाचे वाणी लोवला आहे. तयाफरी कधी सोयीचा आपले जयाशी फावले नरल. पाऊस पडल्यावर थोडीशी उघडी राहिल्याच्या नंतर जमिनीमध्ये वापसा निर्माण होतो. हा वापसा फार काळ टिकत नाही आणि म्हणून या वापसावर पेरणी करावं लागते. असा वापसा निघून गेला तर पेरणी करता येत नाही. तुकोबांनी ते सांगितलं. मोरोपंथांनी या पद्धतीत ते लिहिलं आणि म्हणून बारामतीमध्ये आम्ही कधी राजकारण्यांची काही फारशी उठी स्मारक कुठे केलेली नाही. कारण तिथे एकच गाव असेल की त्या गावामध्ये एकही पुतळा नाही, कुणाचाच पुतळा नाही. पण त्या गावच्या लोकांचं म्हणणं आहे की तो पुतळा उभारल्याच्यानंतर त्याच्या डोक्यात बसलेल्या कावळ्यांची देखभाल करण्याच्यापेक्षा जसा पुतळा उभा करायचा आहे त्यांनी केलेलं योगदान, त्यांनी लिहिलेलं साहित्य किंवा त्यांनी ज्या क्षेत्रामध्ये काम केलं त्याचं स्मरण ठेवणं, त्याचा प्रसार करणं याच्यामध्ये अधिक आपण लक्ष देण्याच्या संबंधीची भूमिका घेतली पाहिजे. आणि म्हणून आम्ही अलीकडे असं ठरवलं आहे की अलीकडे फक्त एका माणसाचं आम्ही स्मारक केलं आणि ते म्हणजे गर्दी माणसं. एक प्रचंड 3,500 कपॅसिटीचं उत्तम सभागृह बांधलं आणि त्याला नाव दिलं गर्दी महा सभागृह. दुसरं कोणाचं स्मारक त्या ठिकाणी नाही. आणि आता कवीवर्य मनोपंत आणि अमृतकार श्रीधर स्वामी या दोघांची यांची स्मारक उभारण्याच्या संबंधीची कारवाई ही आज त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही लोकांनी अधिक लक्ष देण्याच्या संबंधीचं काम करतो आहोत. मला आठवत आहे माझ्याबरोबर राज्य सरकारमध्ये एक भगिनी काम करायच्या. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्यांचं प्रचंड योगदान होतं. ते हल्ली हयात नाही. त्यांचं नाव कुमुद बनसल. कुमुद बनसल एकदा एका ठिकाणी म्हणाल्या की अलीकडे वाचन संस्कार घराघरातून हळू लागलेला आहे. अगदी बाल वर्गापासून परीक्षा त्यात मिळणारी टक्केवारी यालाच अन्नधान्य महत्व देण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त अन्य वाचन करण्याची विद्यार्थ्यांची प्रवृत्तीच झाली आहे. पालक या बाबतीत उदासीन आहे. शाळा परीक्षा शिकवणी वर्ग डॉक्टर किंवा इंजिनियर बनण्याची आकांक्षा यामधून निर्माण होणारी जीवघेणी स्पर्धा यात पालक आणि विद्यार्थी अडकले. त्यातून वेळ काढून निरपेक्ष निखर आनंद देणारं वाचन करण्यासाठी त्यांच्यामध्ये वेळ नाही. व्हर्जिनिया विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठाने असा दावा केला की वयाच्या 3र्या वर्षानंतर माणसाची स्मरणशक्ती ही कमी पडू लागते. योग्य जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल केला तर स्मरणशक्ती वाढू शकते. त्याबरोबर पुस्तक वाचनाच्या सवयीचा सुद्धा याच्यात फार मोठा वाटा असून ते स्मरणशक्तीला पूरक होते असं वर्जिनिया विद्यापीठाने निष्कर्ष काढलेला आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष अब्राहम लिंकन त्यांच्या हातात पहिल्यांदा पुस्तक वाचण्याची त्यांची सवय होती आणि त्या माध्यमातूनच स्वतःचं बरंचसं शिक्षण त्यांचं झालं. बायबल, शेक्सपिअरची नाटकं, इंग्रजी आणि अमेरिकेचा इतिहास आणि त्यावरचा खोलवर अभ्यास करणं या काळात त्यांनी अतिशय साधी आणि सरळ वस्तुत्व शैली जी कमवली त्याच्या पाठीमागचं तेच काम त्याचं मुख्य कारण आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने ही नगरी आपण उभी केली. चव्हाण साहेबांच्या मृत्यूच्या नंतर आम्हा लोकांच्यावर काही जबाबदारी टाकली होती. त्यांच्या घरी मी गेलो दिल्लीमध्ये, मी आणि आमचे काही सहकारी. त्यांच्या घरामध्ये त्यांचे कपडे सोडले तर बँकबुक सापडलं. त्या बँक लोकांमध्ये 27,000 रुपये होते.
आणि त्यांच्या घरा म्हणजे 15,000 पेक्षा जास्त दुर्मिळ ग्रंथ होते. आयुष्याची कमाई फक्त ग्रंथांच्या खरेदीमध्ये आणि आयुष्यातला मिळणारा मोकळा वेळ त्या ग्रंथांचं वाचन करण्याच्यासाठी यशवंतरावजींनी आयुष्यभर केलं. आणि म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी तुम्ही देशात लगेला त्याचं मला मनापासूनचा आनंद आहे. कराडच्या संमेलनामध्ये त्यांनी व्यासपीठावर यावं का योजना या संबंधीचा वाद झाला पण दिवस बदलले. साहित्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं योगदान आज साहित्यिक मानतात आणि त्या मानधनामधूनच चिपळूण नगरीमध्ये या सभामंडपाला या त्या सवन परिसराला यशवंतराव चव्हाण नगरी हे नाव दिलं याचा आनंद तुम्हाला मला सगळ्यांना मनापासून झाल्याचं. मग अशी मी बोलताना एक महिलांचा उल्लेख केला. आमच्या राजकीय पक्षामध्ये महिलांच्या विषयाच्या संबंधी बोलण्याच्या नंतर आमचे पूर्वी सहकारी नेहमी अस्वस्थ होतात कारण अनेक निर्णय मी राज्याला घ्यायला होते. 50% आरक्षण, त्याच्या आधी 33% आरक्षण, त्याच्या आधीचं आरक्षण हे सगळे निकाल सुधारणं राज्याची सूत्र माझ्या हातामध्ये होती. त्यावेळेला घेण्यामध्ये माझ्याकडून काहीतरी काम झालं आणि म्हणून मला परत एकदा मगाच्या स्त्री लेखकांच्या बद्दलच्या विषयाबद्दल बोलावं असं वाटतं. या अगोदर मी दीर्घ परंपरा असलेल्या साहित्य संमेलनाला आजपर्यंत केवळ 4 महिला लेखिका मिळाल्या हे कशामुळे घडलं मुलांचं आपण स्त्री पुरुष समानतेच्या पात्र अनुभव शकलो नाही ते कसं असलं तर ते वास्तव आहे. स्त्री लेखिकांचे साहित्य ते प्रत्यक्ष जीवन लोकांचे सार असते. म्हणजे एक काळ असाही होता स्त्री लेखिकेला स्वतःचे अनुभव शब्दबद्ध करताना स्वतःचे मूळ नाव बाजूला ठेवून टोपण नावानं वापरावं लागायचे आणि इथे अडचण होते ती विभावती शिवक या टोपण नावाची समाजातील रचनेतील दुर्दैवानं जपलेल्या घटकांचे हुंगार दलित साहित्यातून सगळं झाले. खरं म्हणजे साहित्याचा कारभार सांभाळणाऱ्या लाडकरांनी असे साहित्यातील नरफळाव सामील करून घ्यायला हवेत. अलीकडच्या काळातील साहित्य निर्मितीकडे नजर टाकल्यास मोठ्या प्रमाणात परिवर्तन हो असल्याचं लक्षात येत आहे. विविध क्षेत्रातील यशाचे शिखर गाठणारे आता लेखनाकडे बोलू लागले. मला वाटतं की हा बदल नक्कीच चांगला आहे. सकस आणि उत्तम साहित्य निर्माण झाले तर त्यात कविता, कथा, कादंबरी, इतिहासाची मांडणी, चरित्र ग्रंथ असे असंख्य आयाम आहेत. या सगळ्यांना अपयश करून भविष्यातील साहित्याची नवी मांडणी होईल असं मला खात्रीपूर्वक वाटते. आणि म्हणून एका गोष्टीचाच विषय उल्लेख करणं मला या ठिकाणी महत्वाचं वाटतं. हे वर्ष यशवंतराव चव्हाणांच्या जन्मशताब्दीचं. त्यांच्या नावानं एक राज्यामध्ये मुक्त विद्यापीठ काम करतं आणि हे नाशिक राहत. या मुक्त विद्यापीठाच्या वतीनं दरवर्षी तात्यासाहेब शिरवाडकरांच्या कुसुमाग्रजांच्या स्मरणार्थ एक पुरस्कार दिला जातो आणि त्या पुरस्काराचं नाव आहे विशाखा पुरस्कार. यंदाचा पुरस्कार प्राप्त झालेल्या लेखकामध्ये श्रीमती कल्पना दुधार या दौंड तालुक्यातील शेती करणाऱ्या महिलेचा सन्मान केला. तिच्या काव्यसंग्रहातील वांगी देखील 2 कविता मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतो. पहिल्या कवितेचं नाव आहे आशीर्वाद. दिल्या घरी सुखी राहण्याचा आशीर्वाद घेऊन आल्यावर फुलग मूक मटकीच्या नकनक शेंगात मी पसाभर दाणे शोधत राहिले आणि गाजर मुळं उपटलेल्या पोकळीत माझं रीती पण भरत आले. दुसऱ्याच्या घराच्या वास्यांना गुंग्यांनी स्वतःची घर समजावीत तसा उपरांत घरोबा वाट्यात राहिला. पळताना पोटातलं पाणी वाचतंय म्हणून त्याच तळावर रस्ता ओळखला. फाटक्या गुंडेरीला खालीवर पाल घालून नव्याने शिवावं तशी कितीदा पालं घातली आयुष्याला तरी फाटके पण झाकलं नाही. आशीर्वादाची ताकद चिवडी की चरख्यातल्या उसागत चिरडल्यावर सुद्धा पाऊल कधी वाकडं पडलं नाही. दुसरी त्यांची कविता आहे माळावर गुरुळ राखताना. माळावर गुरुळ राखताना गाय उठाबशी करत वेळा देत होते. माहीतगार बाईगत घरफा जाऊन बसली. बघितल्या पोरा सोरांनी वासण्याचे फूल पाय डोकं भारी असताना
गाईचं मूस तसा तसा साचून घेत आलो. जाळ पडल्यावर कुत्कुटचं कुंतरी गायचं बायचं सारखंच असतं. तर पुजीकल बघून थिचिली असली पोर पुजी अंग तुळून मागं सरल्या. गायीच्या डोळ्यात स्वतःचे डोळे उठत राहिल्या. जावळ पडताना पोरं वासनासंग उड्या मिळत खेळताना पुजी कधी फुफाटातल्या गायीच्या फुलावर तरफाय उमटत चालतात ते कधी सरवणाच्या काटक्यांना अडकलेल्या रिबिनीचं लाल फेरून लाल फुल सोडत असतात. एवढा जिवंत आविष्कार शब्द पाहण्याची ताकद ज्या साहित्याचं आहे हा सर्वांना म्हणजे साहित्य नव्या वळणावर येऊन ठेपण्याची निशाणी आहे. मला मनापासून वाटतं की जपण्यासाठी वाढवण्यासाठी आपण साहित्य संमेलन भरवावी. मराठी संस्कृतीचा सरसा आलेख अधिक उंचवलेला झेंडा सतत फरकत राहील अशी अपेक्षा या ठिकाणी निमित्तानं मी करतो आणि आजच्या या संमेलनाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो.